आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून नामदार खोत यांनी ठोकला शड्डू. खासदार राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपची जबरदस्त चाल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातकलंगले मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शड्डू ठोकला. उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे दस्तकदार लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे महसूल सार्वजनिक बांधकाम मंत्री व कृषी मंत्री आदरणीय आमदार चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर या राज्याचे सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री माननीय आमदार श्री सुभाषबापू देशमुख, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमदार आदरणीय श्री सुरेश हळवणकरजी, आमदार श्री अमल माणिकजी, आमदार डॉक्टर श्री सुजित पिंचेकरजी, त्याचबरोबर आमदार आदरणीय श्री शिवाजीराव नाईक साहेबजी, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र भाजप संघटक आदरणीय मकरंदभाऊ देशपांडे, या ठिकाणी उपस्थित असलेले वनश्री आदरणीय नानासाहेब माणिकजी, त्याचबरोबर आदरणीय वैभवदादा शिंदे, त्याचबरोबर या ठिकाणी माजी आमदार आदरणीय भगवंतरावजी साळुंके, आदरणीय गौरवभाऊ नाईकोडी, आदरणीय पृथ्वीराज पवार, आदरणीय भीमराव माने, विक्रमभाऊ पाटील, आदरणीय इंदुरावजी शेळके, अरुणांना इंदवले आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य, रयत क्रांतीचे राज्याचे अध्यक्ष शिवनाथभाऊ जाधव, त्याचबरोबर सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि या वारणाखोऱ्यातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, माता भगिनी, तरुण मित्रांनो आणि पत्रकार भावांनो, आज ही दुसरी शेतकरी कष्टकरी परिषद या ठिकाणी आज होत आहे. ही भूमी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शन पावन झालेली भूमी, या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने रुजलेली ही अशी ही माती आहे. आज या वारणाखोऱ्याच्या ऐतिहासिक भूमीवर मोठ्या संख्येने जमलेला शेतकरी शेतमजूर आज एका मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आलेला. बाबांनो, दोन वर्षाचा काळ बघितला तर खऱ्या अर्थाने 30-32 वर्ष आदरणीय शरद जोशींच्या विचारात या राज्यामधला शेतकरी एकत्रित बांधण्याचं काम असंख्य कार्यकर्त्यांच्या बळावरती खऱ्या अर्थाने केलं गेलं. अनेक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झाले, मग कापसाचं आंदोलन असेल, दुधाचं असेल, ऊसाचं असेल, असे अनेक आंदोलन या राज्यामध्ये झाली. शेतकऱ्याच्या धामाच्या दामासाठी रस्त्यावरच्या लढाई लढता लढता अनेक शेतकऱ्यांनी हुतात्मे पत्करले. आजपर्यंत जवळजवळ 35 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या धामाच्या लढाईसाठी खऱ्या अर्थाने हुतात्मे पत्करलेलं आहे. त्या सगळ्या हुतात्म्यांना मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो, नतमस्तक त्यांच्या समोर खऱ्या अर्थाने होतो. कारण या व्यासपीठावर माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची मला खऱ्या अर्थाने
संधी मिळाली त्या महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांच्या मुळे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे आज इथे मी आमदार म्हणून उभा आलोय. मंत्री पदाची हवा डोक्यामध्ये भावानं जाऊन दिली. खऱ्या अर्थाने या पदावरती आल्यानंतर गाव गाड्यातल्या शेत भात्यामध्ये राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल, खऱ्या अर्थाने त्याच्या श्रमाला दाम कसा मिळेल याच्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम केलं. या सरकारमध्ये काम करत असताना 5-6 महिने होतात न होतात तोपर्यंत काही माणसांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. खऱ्या अर्थाने आपला एक सहकारी या ठिकाणी एका पदावरती काम करत एका बाजूला सरकार शेतकऱ्याचा निर्णय घ्यायला तयार आहे, परंतु असं न होता एका बाजूला शेतकऱ्याच्या वेगवेगळे प्रश्न हे सरकार सोडवत नाही ही भावना मनामध्ये ठरवून खऱ्या अर्थाने काय मंडळींनी आरोप करायला सुरुवात केली. काय केलं आज या सरकारमध्ये मी आहे. या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्याचा शेतमाल मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, लाखो टन खरेदी करण्याचं काम अरे जे 15 वर्षाच्या इतिहासामध्ये झालं नाही ते 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये लाखो टन शेतकऱ्यांचं धान्य खरेदी करण्याचं महान काम या सरकारच्या माध्यमातून झालं. पाण्याचा थेंब थेंब आणला गेला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून. मग ही चांगली कामं नव्हती का? खऱ्या अर्थानं या ठिकाणी राहून कामं करून घेता आली असती, परंतु तसं न करता फक्त माझी खासदार की माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे ती टिकली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक आरोप केले गेले. मला तुम्हाला विचारायचं की मी मंत्री झालो म्हणून माझ्या डोक्यात हवा गेली नाही, मी गाव गाड्याला विसरलो नाही, गावातल्या माणसाला विसरलो नाही. अरे माझ्या मंत्रालयात आणि माझ्या जवळ आलेला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्याने जर काम सांगितलं तर खुर्चीवर न उठून त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. अरे एवढंच नाही, रातचा 2 वाजता जर एखादा मुंबईला आला तर या सदाभाऊचं दार त्याच्यासाठी उघडं ठेवलं येईल, त्याला सांगितलं हा बंगला माझा नाही, हा बंगला तुमचा आहे, हे तुम्ही मला दिलं. अरे काम झालं नाही का? पण भावांनो या पदावरती 30-32 वर्ष चळवळीत काम केल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने या पदावरती आलो. आंदोलनामध्ये तुम्ही अनेक जण होता, कोण एकट्याचं श्रेय नव्हतं. मला प्रश्न विचारायचा, अरे 1400 रुपयाच्या वर भाव एकाही कारखान्याने देता कामा नये ही घोषणा कुणी केलेली होती? त्यावेळी पंढरपूर ते बारामती पायी का चालत जावं लागलेलं होत. आज ती जर माणसं तुम्हाला चांगली दिसत असती तर त्यावेळी अनेक लेकर बाळ रस्त्यावरती लढत होती, पोलिसांच्या लाट्या काट्या खात होती. आज ही कोर्टाच्या खेपट आज माझा शेतकरी मारतोय. अरे कुणामुळं? त्यावेळी तुम्हीच आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रातला सरकार सहकार या माणसाने रसा तळाला नेलाय. मग आज तीच माणसं तुम्हाला देवासारखी का वाटायला लागली? अरे इंदापूरला आंदोलन झालं त्यावेळी येरवड्याच्या जेलमध्ये अनेक शेतकऱ्यांना जावं लागलं, मी जेलमध्ये होतो. त्या येरवड्याच्या जेलमध्ये गेल्यावर 2 शेतकऱ्यांचा या ठिकाणी बळी गेला. तो बळी 2 शेतकऱ्यांचा गेला. मला प्रश्न विचारायचा, ज्या 2 शेतकऱ्यांचा बळी गेला त्या शेतकऱ्यांना तुम्ही आता परत आणून देणार आहे का? मावळमध्ये पाण्यासाठी जे शेतकरी रस्त्यावर आले त्यांना गोळ्या घातल्या त्यांना तुम्ही आता परत आणून देणार आहे का? पण भावांनो प्रश्न शेतकऱ्याचा नाही, प्रश्न
माझ्या पदाचा आहे. माझं पद टिकलं पाहिजे, मग माझं पद टिकायसाठी मी कुणाच्याही हातात हात घालू शकतो. अरे पदयात्रा आम्ही काढले नाही, मी चाललो, अनेक कार्यकर्ते चालले, आमच्याही पायाला फोड आले, पण आम्ही चिंत्या बांधल्या नाही. मलाही मारहाण झाली ती, माझाही रक्त निघालं, पण आम्ही त्यावेळी फोटोग्राफर ठेवला नव्हता, आम्हाला माहीत नव्हतं निवडणुकीला फोटोग्राफर उपयोगाला येईल. रक्ताचं लोट काही नाही का एवढं रगात वर येत या, किती भावनिक, किती दिवस भावनिक करणार. आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी जमलेल्या या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील या वारणा खोऱ्यातील शावाडी पासून आलेला जो माझा शेतकरी बांधव आहे याला मला सांगायचंय, अरे लढाई आपण सगळे मिळून लढलो, कारखानदारांच्या विरोधामध्ये लढलो, जे आज हातात हात घालून त्यांच्या बरोबर काम करत आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपण लढलो, रक्ताचं पाणी केलं. अरे हीच माणसं घेऊन तुम्ही जर खासदार किला येणार असाल तर याद राखा, वारणा खोराय याच खोऱ्यामध्ये आदरणीय खासदार बाळासाहेब माने यांचा जन्म झालेला आहे. याच खोऱ्यामध्ये देशभक्त रत्नाप्पा बाळाचा जन्म झालेला आहे. याच खोऱ्यामध्ये नंदनवन फुलवणाऱ्या दादासाहेब कोऱ्यांचा जन्म झालेला आहे. अरे याच खोऱ्यामध्ये आमदार यशवंत एकनाथ पाटील साहेबांचा जन्म झालेला आहे. अरे त्यांनी बहुजन समाज एक केला, तीच बहुजन समाजाची मोठ बांधून 2019 ला खऱ्या अर्थानं झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ठरवू काय मंडळी म्हणत आहे कि सदाभाऊ हे निवडणुकीची तयारी करत होते. अरे मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सदाभाऊ तुम्ही जाऊन माड्यात उभा राहायचं आहे. अरे या फाटक्या माणसाला पै पाहुणा नसताना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं 4,80,000 मत दिली, 4,80,000. अरे मला लढायचं काय सांगता, अरे हिम्मत असली तर तुम्ही तेवढं सांगलीत जाऊन उभा राहून दाखवा, माणा लांबच आहे. अरे हात करंगले हा तर माझ्या घरचा मतदारसंघ, इथं माझी माणसं आहेत रक्त मासाची. या ठिकाणी आज या मेळाव्याला कोण आलं? अरे भटक्या युक्त समाजाचे सुद्धा लोक या मेळाव्याला आलेले आहेत. शेत मजूर जे मजुरी करणाऱ्या या ठिकाणी माग बसलेल्या माय भगिनी ह्या शेत मजूर आहेत. अरे वर हात करायला सांगितलं तर त्या वर हात करतील. अरे सगळ्या शेत मजूर माय भगिनी आहेत. अरे त्या सुद्धा या मेळाव्याला आलेत. अरे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसं बरोबर घेऊन या ठिकाणी आम्ही काम करायचा प्रयत्न केला. आता भावानो एक बातमी छापून आली व्हॉट्सअप वर फिरतीया, काय की मुख्यमंत्री साहेब येणार, 3575 उसाचा भाव जाहीर करणार, सदा भाऊचा सत्कार होणार, आम्ही त्याचा सत्कार करणार. अरे हे बंद करा, असलं काही भावनिक करायचं बी थांबवा. आणि मग म्हणे 9.5% रिकवरीचा बेस 10% केला. अरे कशाला लोकांना फसवताय, 9.5% रिकवरीचा बेस किती आहे? गेल्या वर्षी होता 2550, या वर्षी आहे तो 2612 रुपये. परंतु केंद्र सरकारनं निर्णय घेतला, काय निर्णय घेतला? केंद्र सरकारनं निर्णय घेतला की 10% रिकवरीचा बेस धरून पहिला ऍडव्हान्स शेतकऱ्यांना द्यायचा तो किती आहे? 2750 रुपये. भावांनो या ठिकाणी
माझ्याकडं तो बेस सुद्धा मी घेऊन आलो. आता काय काय ठिकाणी म्हणले मुख्यमंत्र्यांनी दर जाहीर करावा, दर जाहीर करावा. अरे दर वर्षी आंदोलन करायचं, लाट्या काट्या खायच्या, तुरुंगात जायचं, मग कुठंतरी सहकार मंत्री चर्चेला तयार होयचं. कराडच्या मसलवाट्यात आम्ही बसलो होतो, पण आज माझा शेतकरी भाग्यवान आहे. या व्यासपीठावरचे राज्याचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा हे खांद्याला खांदा लावून आज शेतकऱ्याच्या बरोबर या ठिकाणी उभा राहिलेले आहे. अरे हे यश पहिल्यांदा असं घडतं की शेतकरी एकटा आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर हे आज पहिल्यांदा घडायला लागलेला आहे. आणि म्हणून म्हणले बेस बदलला, 9.5% रिकव्हरीचा बेस 10% केला. भावांनो मी तुम्हाला सांगितलं बेस बदलला उलट 10% रिकव्हरीच्या वरचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्याला द्यावा असा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला. माझ्याजवळ या ठिकाणी रिकव्हरीचा सुद्धा तक्ता आहे. 12% रिकव्हरीला किती आहे? 3200 रुपये. 13% रिकव्हरी ज्या कारखान्याची बसणार आहे त्या कारखान्याचा दर निघणार आहे 3575 रुपये. आता हे म्हणे 3575 रुपये देऊन दाखवा. मग गेल्या वर्षी 3400 मागितलं तर मी FRP अधिक 300 म्हटलं तर मग FRP अधिक 270 जोड कशी झाली? म्हणजे आम्ही म्हटलं ते बरोबर होत, आम्ही हिशोब करून मागितलं होत, पण या वर्षी FRP किती आहे? आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना याला याचा उतारा प्रत्यक्ष उतारा आहे 12.90. त्यांचा दर बसतो या 3547. तोटली वाहतूक वजा जाता त्या कारखान्याचं शेतकऱ्यांना मिळणार आहे 3011 रुपये. आमचा हुतात्मा किसन आहे त्यांची रिकवरी आहे 12.95, त्यांना मिळणार आहे 3064 रुपये. ते वाढलं नाही का? अरे FRP वाढल्याचा जो परिणाम आहे 7 वर्षामध्ये कधी साखरेचा भाव बांधून दिला गेला नव्हता. अरे पहिल्यांदा 7 वर्षामध्ये साखरेचा भाव 29 रुपये बांधून दिला. अरे त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे हे तुम्ही सांगा. पण मला सगळ्यात एक मोठी गंमत वाटतीय. 2 दिवसांपूर्वी म्हणले मा 2 महिन्यापूर्वी त्यांना पत्रकारांनी विचारलं. काय विचारलं? की शेतीतलं नरेंद्र मोदी साहेबांना कळतं का पवार साहेबांना कळतं? त्यांनी उत्तर दिलं शेतीतलं पवार साहेबांना कळतं. मी म्हटलं ठीक आहे, दिवस बदलले ते. पण गेल्या आठवड्यात पवार साहेब काय म्हणले? साखरेच्या बाबतीमध्ये 5500 कोटी रुपयाचं पॅकेज मोदी सरकारनं दिल्यामुळं चांगला निर्णय स्वागतार्ह घेतलेला आहे. मी सरकारचं अभिनंदन करतो, पवार साहेब म्हणायला गेले. खेळला वाटतंय पवार साहेबाला कळतं, पवार साहेबाला वाटतंय नरेंद्र साहेबाला कळतं. नेमकं मलाच कळना कुणाला कळतंय? अरे अशा पद्धतीनं निव्वळ राजकारण करू नका. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर त्याला भावनिक करू नका. मी या सगळ्या श्यामवाडी पासून फिरत आलो, लोक सांगायला लागले आम्हाला पाणंद रस्ता द्या, प्याला पाणी द्या, गटार द्या, रस्ता द्या, स्मशान भूमी द्या, हे लोक सांगायला लागले. अरे हे सुद्धा काम आहे, पण हे काम झालं का हे इथल्या जनतेला येऊन विचारा. गावागावात काय कामं झाली हे जनतेला येऊन विचारा. अरे हे एक सुद्धा काम गावागावामध्ये होऊ शकलं नाही. फक्त निवडणूक आली की रक्त आलेला फोटू, फोड आलेलं पाय, पोलिसांनी लाट्या घेतलेलं पोस्टर एवढं लावायचं
आणि मत घ्याचे काम संपलं, पुन्हा तुम्ही राहिलाय का गेलाय का हे बघायचं नाही. अरे या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं आम्ही जवळजवळ पिण्याच्या पाण्याच्या योजना 250 मंजूर केल्या. 250 नुसत्या 250 मंजूर केल्या नाही, कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 600 कोटी रुपये आलं म्हणून अभिनंदनाचा ठराव झाला. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अभिनंदनाचा ठराव त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं झाला. पण मी भावांना आता तुम्हाला सांगतो, उसाचा प्रश्न सोडवला जाणार आहे तरी सुद्धा आंदोलन होणार आहे, कारण निवडणूक जवळ आलेली आहे. आता आंदोलन कसं होणार मी अगोदरच तुम्हाला सांगतो. कारखानदार म्हणणार FRP 2 हप्त्यात आम्ही देणार, हे म्हणणार नरडाव पाय ठेवणार, मग पुन्हा गावोगावी सभा होणार, मग सभा झाल्या की मग मिटिंग होणार, मग सरकार मदत करत असलं तर आम्ही FRP 1 रकमी देणार, मग आंदोलन संपणार आणि मग गावागावात बोर्ड लागणार. तुम्हाला 2000 मिळत होत, आम्ही 2800 ते 3000 मिळवून दिलं. तुम्ही म्हणणार हे कसं काय सदभाव, तुम्हाला कळलं त्या शाळेचा संस्थापक अध्यक्ष मीच होतो, त्यामुळं तिथं कुठलं सर्टिफिकेट निघतंय हे मला माहित आहे. पण मी तर बहुजन समाजाला सांगतो, अरे आपल्यातल्या आपल्यात आता डोकी फोडायची नाही. जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, हा सदाभाऊ मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुमच्या खंड्याला खंडा लावायला रस्त्यावरती उभा आहे. पहिल्यांदा आपण शांत डोकं ठेवूया, कारण या वेळचं आंदोलन ज्याने तुम्हाला तुमच्यावर काट्या चालवल्या, ज्याने तुम्हाला तुरुंगात घातलं, ती माणसं हातात हात घालून या वेळचं आंदोलन उभा करणार आहे, त्यांना खऱ्या अर्थानं तुमच्या दलाचं देणं घेणं नाही, त्यांना खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये द्वेष पसरायचं काम त्यावेळी तुम्हाला करायचं त्यांना करायचं आहे. आणि म्हणून मला खात्री कि या राज्याचे मुख्यमंत्री येथे आलेल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय निश्चितपणाने या ठिकाणी राहणार नाही. या परिषदेमध्ये आपल्याला काय ठराव करायचे, पहिला ठराव मी दुष्काळाविषयी करणार आहे. हा महाराष्ट्र जवळजवळ 55% महाराष्ट्राचा भाग आज दुष्काळानं होरपळत आहे. या दुष्काळामधल्या शेतकऱ्याला वाटलं नाही पाहिजे की मी एकटं या महाराष्ट्रातल्या दुष्काळातल्या शेतकऱ्याच्या बरोबर या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ही भावना या महाराष्ट्रातल्या दुष्काळ पट्ट्यातल्या माझ्या जनतेला आज या व्यासपीठावर न द्यायचे आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करत आहे की जर इतर शिवारची कामं नव्यानं त्या त्या भागामध्ये आपण हातामध्ये गाव गावी जनावरांना चारा आणि जनावरांना आणि माणसांना लागणार पाणी द्यावं, त्याचबरोबर बँक कर्ज वसुली वसुली तसंच शासकीय कर आकारणी थांबवण्यात यावी, विद्यार्थ्याची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, दुष्काळ जाहीर होणाऱ्या भागातील जनतेला अल्प दरामध्ये धान्य देण्यात यावं, कारण जर त्याच्या शेतामध्ये धान्य पिकलं नसेल तर त्याच्या लेकरा बाळाला कुठून खायला मिळणार. म्हणून रेशनिंगच्या दुकानाच्या माध्यमातून दुष्काळ भागातल्या जनतेला अल्प दरामध्ये त्या ठिकाणी धान्य द्यावं. शेतीसाठी दिवसा वीज या दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना देण्यात यावी. आणि मुख्यमंत्री साहेब आपण कार्यक्रम हातात घेतला, पण अजून एक कार्यक्रम महत्वाचा हातात घ्या, जो दलित शिवार सारखी योजना तुम्ही घेतली, देशाच्या पाठीवरती नेली, पण एक महत्वाचा कार्यक्रम तुम्ही हातात घ्या, शेताचं पाणंद रस्ते करण्याचा कार्यक्रम तुम्ही हातामध्ये घ्या, कारण तो जनतेला आवश्यक कार्यक्रम आहे. माझ्या शेतकऱ्याला
माझ्या शेत मजुराला शेतावर जाता आलं पाहिजे. शेवटच्या टोकाला असणारा शेतकरी मेन रस्त्याला तोडला गेला पाहिजे. त्याच्या शेतातला शेतमाल त्या ठिकाणी त्याला घेता आला पाहिजे. आणि गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही फक्त खातेदारासाठी लागू आहे. ती खातेदारासाठी न ठेवता ती सगळ्या कुटुंबासाठी लागू करावी की जेणेकरून सगळ्या कुटुंबाला त्याचा फायदा मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफीचा आपण ऐतिहासिक निर्णय घेतला. पण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं ऊस उत्पादक शेतकरी. आपण 31 मार्च 2017 पर्यंत ज्या शेतकऱ्यानं 100% कर्ज फेड केली त्याला आपण 25,000 ते 15,000 रुपये देतात. परंतु विकास सोसायटीचं कर्ज शेतकरी मार्चला फेडत नाही. विकास सोसायटीचं कर्ज शेतकरी नोव्हेंबरला ऊस गेला तर डिसेंबरला तिची सोसायटी फिटती. जानेवारीला तो नवं कर्ज काढतो त्याला त्या कक्षेमध्ये घ्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला विकास सोसायटीचं कर्ज शेतकरी हे 30 जूनला विकास सोसायटीचं वार्षिक 3 जूनला होत तो शेतकरी 3 जूनला कर्ज फेडतो. त्या 3 जूनला कर्ज फेडलेल्या शेतकऱ्याला सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान मिळालं पाहिजे. आणि महत्वाची शिफारस आपण केंद्राला करावी. शेतकरी ऊसतोडणी कामगार शेतकऱ्याच्या शेतावरती राबणारे कामगार यांना आपल्याला रोजगार हमी योजनेमध्ये जर खर्चता आलं तर निश्चितपणानं माझ्या शेतकऱ्याला त्यातून दिलासा मिळेल. हा एक महत्वाचा निर्णय आपण घ्यावा. आता प्रश्न राहिला तो ऊसाचा. सरकारनं आता साखरेची किंमत 29 रुपये बांधून दिलेली आहे. काय लोक 2 दिवस म्हणत आहेत आता काय निर्णय होतो या बघूया. अरे निर्णय तर केंद्रानं अगोदर घेतलेला आहे. 8,500 कोटीच पॅकेज दिलं. 5,500 कोटीच पॅकेज दिलं. अरे निर्णय आम्ही कराडच्या मसल वाट्यात बसलो मार खाल्ला तवा कुठं. मनमोहन सिंगांनी 6,500 कोटीच पॅकेज दिलं तर महिनाभर लढून पण मी लढाई करता 2 पॅकेज कारखानदारीला मिळालं. आमचे मागणे मुख्यमंत्री साहेब 29 रुपयाची साखरेची किंमत आपण ठरवलेली आहे. केंद्राला आपण शिफारस करावी ही साखरेची किंमत 32 रुपये करावी जेणेकरून माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. आणि या वर्षी साखर कारखान्यांना जर मदत केंद्राची दिली आहे राज्य करेल. मी कारखानदारांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला चांगला भाव द्यावा यासाठी FRP आधी गेल्या वेळी आपण 300 रुपये मागितलं होतं त्यामध्ये या 200 रुपयावरती तडजोड झाली होती. आता FRP मध्ये 60 रुपयापासून 75 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे. म्हणून या वर्षी आपण FRP आधी 200 रुपयाची मागणी या परिषदेमध्ये आपण करत आहोत. आणि तुमची सगळ्यांची संमती असेल तर सगळ्यांनी वर हात करावे. FRP आधी 200 रुपये. भावांनो आता उद्या कोण काय म्हणल ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. काय लोकांना वाटायचं की माझ्यावर शेतकऱ्याचा विश्वास आहे. पण मी आज तुम्हाला हात जोडतो मैदान भरून मैदानाच्या बाहेर स्लॅब वरती गच्चीवरती सुद्धा लोक उभा राहिले. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो की या वारणा खोऱ्यामधून आज क्रांतीला सुरुवात झाली. आता 4 महिने झोपायचं ना. 4 महिने ताकदीनं आपल्याला लढायचं रात्र दिवस. मी शेवारी पासून वाढल्यापर्यंत शिरोळ पासून हात कलंगल्यापर्यंत या कृष्णा आणि वारणा काठावरच्या तरुणी व फातरांना वाण करतो. अरे रक्ताच पाणी करूया. पण या वेळेचा फुला हा भाऊजन समाजाच्या माणसांच्या अंगावरती
उभारूया